झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज मराठी। आपले स्वागत आहे। नुकताच आज 10वीचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे। परंतु 10वीचा कुठल्या जिल्ह्याचा निकाल किती टक्के लागलाय हे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, त्यामुळे झूम ऑन न्यूजच्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत। सुरुवातीचा नांदेड जिल्ह्याचा आपण निकाल पाहूयात। नांदेड जिल्ह्याचा निकाल हा 96.68% एवढा लागलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील 45,029 मुलांनी 10वीची परीक्षा दिली होती, त्यापैकी 43,535 मुली पास झालेली असून परीक्षेमधील मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र सध्या नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे। आता पुढच्या अमरावती विभागामध्ये आपण येऊयात। अमरावती विभागाचा निकाल हा 96.82% एवढा लागलेला आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा निकाल नेमका किती टक्के लागलेला आहे एकदा त्यावरती ग्राफिकच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात। त्यामध्ये अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्ह्याचा निकाल हा 96.28% लागलेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा 96.39% एवढा लागलेला आहे। यवतमाळ जिल्ह्याचा निकाल हा 96% एवढा लागलेला आहे। तर वर्धा जिल्ह्याचा निकाल हा 97.35% एवढा लागलेला आहे। आणि औरंगाबादचा निकाल सध्या 94.97% लागलेला आहे। पुणे जिल्ह्याचा निकाल हा 96.16% एवढा लागलेला आहे। मुंबईचा निकाल हा 96.94% एवढा लागलेला आहे। नागपूरचा निकाल 97% लागलेला आहे। आणि कोल्हापूरचा निकाल हा 98.50% एवढा लागलेला आहे। लातूर जिल्ह्याचा निकाल हा 97.27% एवढा लागलेला आहे। परभणी जिल्ह्याचा निकाल हा 95.37% एवढा लागलेला आहे। नाशिक विभागाचा निकाल हा 95.90% एवढा लागलेला आहे। नाशिकचा निकाल हा सर्वाधिक कमी लागलेला आहे असा दावा आता झालेला आहे। कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागलाय, तो निकाल आहे 99.27%। तर 100% निकालांच्या शाळा ह्या 12,210 एवढ्या आहेत। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।